कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. पारनेर तालुक्यातील लोकनेते निलेश लंके यांनी पारनेर व नगर तालुक्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. या यात्रेला संपूर्ण परणवर तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील दिला आहे. तर या यात्रेच्या तिसऱ्या दिवशी राधे दरोडी लोणी मावळा येथील ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्या असणाऱ्या समस्या यावेळी निलेश लंके यांनी जाणून घेतल्या. दुसरं मागणी काय असेल तुमची? रोड फिरूनच सगळे आता आम्ही इकडे जवळ वाटायला तर रांधेच्या बाजूला रस्ता सगळा असं खाली रस्ताच नाही. बरोबर आम्ही पाय वाटेने जायचं पुन्हा काय नाही. इतक्याला गुडघे आहेत कधी भेटतच नाही. आम्हाला एक दिवस भेटतो ते आमच्या तलावापर्यंत पण जात नाही. खालच्या तलावाचं खालच्या कॅनलचं जर आणायचं म्हटलं तर आम्हाला मंथली 4.5 लाख रुपये शेतकऱ्यांना खर्च येईल. मग एवढा खर्च शेतकऱ्यांना सोसवत नाही. त्यातलं एक जरी मोटर डॅमेज झालं तर तिचा परत 2-4 लाख रुपये खर्च एक्स्ट्रा. त्यामुळे आमचा पहिला सर्वात मोठा प्रश्न ते पाणी खाली यावं. त्यानंतर नेत्यांनी 5 वर्षामध्ये आमच्या रस्त्यांची एकदम बिकट अवस्था आहे. थोडी थोडी करून 5 वर्षामध्ये आमचे रस्ते सुधारावे. कारण की गेले 14 वर्ष आमदार साहेब आमच्या गावात कधीच आले नाही. एवढा चौक सोडला तर काहीच भेटलेलं नाही. एक चौक आणि एक ते स्मशान भूमी एक ब्लॉक असेल. मग नेत्याकडे आमची एवढीच मागणी की आमच्या रस्त्यांची दुरावस्था जी झालेली ती दुरुस्त होऊन भेटावी आणि वरच्या कॅनलचं पाणी आम्हाला किमान 8 ते 10 दिवस भेटेल. या गावामध्ये जवळजवळ 50% तरुण आहेत. त्या तरुणांचा आज रोजगाराचं काय? आमच्या गावामध्ये सगळ्यात मोठा म्हणजे मेन सोर्स आहे तो शेतीची. सध्या तरुण कुठले नाही. जे आहे ते शिक्षित बाहेर नोकरी जातात परंतु सध्या सर्वात जास्त उत्पन्न शेतीवरती आहे. लोक पोर शेतीत तुमच्या शेजारी तो कारखाना आहे, साखर कारखाना. तिथं आज तुमचे तरुण कामाला आहेत परंतु काही प्रमाणामध्ये तिथं म्हणजे एवढं काही. तर प्रत्येक गावातील ग्रामस्थ यांनी आपल्या लाडक्या नेत्याचं वाजत गाजत स्वागत देखील केलं. तर आपल्या असणाऱ्या समस्या यावेळी जनसंवाद यात्रेनिमित्त सगळ्यांसमोर मांडल्या. या तालुक्यात या मतदारसंघात कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी पक्षाचा आमदार होणार. येणाऱ्या काळात आपल्या तालुक्यात सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे, भयानक प्रश्न जो आहे, पाण्याचा प्रश्न आहे. तुमच्याकडे सुद्धा तुम्ही आता सांगितले पळवाजोगा धरणाचं पाण्याचं. आपल्या मतदारसंघाचा जो सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे. माझी सर्वात लढाई, मुख्य लढाई जी असेल ती लढाई म्हणजे मतदारसंघाला पाणी कसं आणता येईल. तुम्ही पाहिलं असेल कृषी प्रदर्शनाचं ज्यावेळेस आपण पारनेरला आयोजन केलं होतं त्यावेळेस अण्णांनी सुद्धा सांगितलं. अण्णांना मी सांगितलं, अण्णा मला तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या साथीची गरज आहे ती फक्त पारनेर मतदारसंघासाठी पाणी आणण्यासाठी. त्यावेळेस अण्णांनी सुद्धा कबूल केलं त्यांच्या भाषणात की आतापर्यंत तालुक्यात बरेच पुढारी होऊन गेले पण तुझ्यात जे पाणी दिसतं ते कोणाचंच पाणी नाही, त्याच्यामुळे 100% पाणी. तर येणाऱ्या निवडणुकीसाठी आपण निलेश लंके यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू असं आश्वासनही यावेळी देण्यात आलं. तर यावेळी निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीनं लोणी मावळा येथील अपघात झालेल्या कुटुंबातील विद्यार्थिनीला पुढील शिक्षणासाठी 11,000 रुपयांची मदत देखील करण्यात आली. प्रतिनिधी राजेंद्रश्री मंदिलकर, कॉमन न्यूज मराठी, पारनेर.